बातमी मागील बातम्या आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग, पीएम केअर फंड संकेतस्थळावरून पंतप्रधानांचे नाव हटवण्याची मागणी। गुजरातमधील कोरोना बळी दुप्पट, तपशिलातून वास्तव उघड। लस प्रमाणपत्रावर मोदींच्या छायाचित्राची लाज वाटते का, केरळ उच्च न्यायालयाचा सवाल। ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा वेगाने प्रसार, लंडनमधील रुग्णांपैकी 40% नव्या विषाणूने बाधित। जुन्या वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादात चाकूने वार करून युवकाची निर्गुण हत्या, भंडारा शहरातील डॉक्टर आंबेडकर वॉर्ड येथील घटना। महाराष्ट्रात ओमिक्रॉनचं संकट, देशातील निम्मी प्रकरणे राज्यात, आणखीन दोघांना लागण। महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस अटक, माथेरान खून प्रकरणाची 24 तासात उकल। किसान रेल्वेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ, 8 महिन्यात 4.5 लाख टन माल वाहतूक। गंगाने बुलाया हे म्हणणाऱ्यांनी अजून गंगा नदी स्वच्छ केली नाही, नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा। 3.5 जिल्ह्याच्या नेत्यांशी मोदींची तुलना नको, अतुल भातखळकरांनी साधला अमोल कोल्हेंवर निशाणा। घातपात असल्याचं समजलं तरी बिपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। संतापानंतर CBSEकडून आक्षेपार्ह प्रश्न मागे, सोनिया गांधींचा तीव्र विरोध, लोकसभेत विरोधकांचा सभात्याग। गुजरातमधील कोरोना बळी दुप्पट, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या तपशिलातून वास्तव उघड। औरंगाबादेत लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर 500 रुपये दंड। आता वाहन चालवताना चुकूनही नियम मोडू नका, दंडाच्या रकमेत मोठी वाढ, राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी। माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई अडचणीत येण्याची शक्यता, गोगाई यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसने हक्कभंगाची दिली नोटीस। देशात सलग 40व्या दिवशी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही। वाढत्या प्रदूषणामुळे अमेरिकेचा इलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर, चार्जिंग सुविधांसाठी योजनांचं अनावरण। मैदाने मोकळ्या जागांना नवी मुंबईकर मुकणार, नगरविकास विभागाचा तुगलकी निर्णय। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी आज मतमोजणी। उच्च शिक्षित तरुणाला बनावट पासपोर्ट आणि बनावट विमानांचं तिकीट बाळगल्याप्रकरणी अटक। मुलगा की हैवान, वडिलांना संपवलं, आईवरही हल्ला, गुन्हा लपविण्यासाठी स्वतःवर वार। यंदाच्या पुणे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता।